जम्मू मध्ये रविवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे आता हाती लागलेत. आतापर्यंत रायफल्स आणि ग्रेनेडने हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांच्या हाती आता ड्रोन लागल्याचं स्पष्ट झालंय. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. जम्मूच्या ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानच. पाकिस्तानी हस्तक्षेपाचे पुरावे हाती. एअरफोर्स बेसवर मोठ्या घातपाताचा कट. जम्मूच्या भारतीय वायुदलाच्या तळावर झालेला ड्रोन हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनीच केल्याचं समोर येत आहे. मात्र त्यामुळे आता अतिरेक्यांचं नवं हत्यार उजेडात आलं असून सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी अधिक वाढली आहे. आतापर्यंत काश्मीरमधल्या अतिरेक्यांपर्यंत हत्यारं पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर होत होता. मात्र आता चक्क स्फोट घडवण्यासाठी अतिरेक्यांनी ड्रोन वापरलेत. 2 UAV वापरून MI-17 हँगरजवळ स्फोटकं टाकण्यात आली. ही ड्रोन्स 5 किलोमीटर अंतरावरून लॉन्च झाली असावीत असा अंदाज आहे. तिथूनच ड्रोन्स नियंत्रित केलेली असू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरेक्यांचं मुख्य टार्गेट एअरबेसवरील लढाऊ हेलिकॉप्टर्स होती. मात्र त्यांचा नेम चुकल्यानं मोठं नुकसान टळलं. ऐसे खतरे और भी हो सकते हैं. इनसे बचने के दो उपाय हैं. एक तो प्रोटेक्टिव, लेकिन उसकी सीमा होती है. जितना आप प्रोटेक्शन कितनी बढ़ाएंगे आप. अगर पड़ोसी आपके घर में दीवार के ऊपर से कूड़ा फेंकते हैं, आप दीवार ऊंची करेंगे, वो सीढ़ी लगा के फेंकना शुरू करेगा. आखिरकार आपको पड़ोसी के पास जाना पड़ेगा, उसको रोकना पड़ेगा. या ड्रोन्स मध्ये IED आणि RDX स्फोटक वापरण्यात आली होती. रडारवर सापडू नये यासाठी लो फ्लाइंग ड्रोन्स चा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानी लष्कर आणि ISI चा वरदहस्त असल्याशिवाय अतिरेक्यांच्या हाती ड्रोन्स लागणं शक्य नाही. जम्मू काश्मीरमध्ये हे नवं आव्हान असलं तरी भारतीय लष्कर त्याला तोंड देण्यासाठी समर्थ आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे निफाड तालुक्यातील भुसे इथं मोकाट जनावरांवरती हल्ला करणारा बिबट्या अखेर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात अडकलाय. या बिबट्याला वनविभागानं ताब्यात घेत निफाडमधल्या नर्सरीत आणलं. अंदाजे 1 वर्षाचा नरजातीचा हा बिबट्या असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे. बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली, त्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडून दिलं जाणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे